दोन तास झाले बाबा गेलाय निघून कोंबडा घेऊन. मला तरी तेच वाटतं ते मस्त घरात जाऊन काय माहिती मला काही समजा ना. अहो जादू दोन तास झाले ना कोंबडा बनून राहिलाय. दोन तास झाले मला असं वाटतं जवळच कुठं राहतोय तो. अहो पण मग आपण गेलो तर हा भूत आपल्या मागे आलं बाहेर. एक काम करा लाव लाव कडी लाव बरं का एखाद्याला इकडं ठेवू उभं राहतो. मी पण नाही चला बरं कुठे मला दाखवा चला बरं. मी काय म्हणतो याला मागे घे का आता आहे ना बरं का. आता आपण त्याच्या जवळ गेलो का कोणीच काय बोलायचं नाही गपचिप बसा काय म्हणते काय नाही पाहू काय काय इथून नाही तुम्ही मागवा याला खावाच. कोंबडा कापलाय दोघ जण कोणतरी खात बसले. भूत आपल्या घरात तसंच राहिलो म्हणतो पुढच्या वेळेस बोकडे आणायला अरे बाबा इकडे एक मिनिट थांबा एक मिनिट मारू नका बाबाला मारू नका थांबा वर तोंड खा एक मिनिट गो. हा काय झालं कोंबड्याचं भाऊ भूत करतो त्याला मी थांबा. भूत नाही कोंबडा पोटात गेलाय घेरे दांड्या घे उचल ते काठी उचल का दर जवा हे भूत आहे हे भूत आहे मस्त कोंबड्याचा अर्धा कापलाय अर्धा द्यायला अर्ध नाही नाही थांब मारू नको लगेच त्याला पोलिसाच्या ताब्यात जाऊ आपण. हा पुढच्या वेळेस का आणायचा पुढच्या वेळेस यज्ञ आहे तो यज्ञ करावा लागतो तो बोकड्याचा. यज्ञ तुम्ही ना बर का यांना ना आता बघायला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन ना काय करायचं ते करू आपण. अरे 800 रुपयाचा कोंबडा आणला का असं ते आमच्या घरात का आलं ढोंग आहे ना पोलीस स्टेशनलाच न्यावं लागेल नाही काय नाही काय इकडे इधर आणि बोलू कोंबडा तुम्हाला कोंबडा नाही तुम्हाला बकरू दिला असत तुम्ही भूत घालवलं असत घरी मटण आणा जेवण केलं असत तुम्हाला येड्यात काढलं ना आम्हाला. चला धर याला जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे चला घेर दांड्या दे इकडं जाऊ द्या सरळ डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ द्या त्यांना न्या बरं जाऊ द्या धर सोडू नका रे चला